जरांगे पाटील महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी करतात त्या पार्श्वभूमीवर नागपूर विधिमंडळ परिसरामध्ये मराठा आरक्षणाचे होर्डिंग जे आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो विधिमंडळ परिसर म्हणजे विधानभवनाचं हे मुख्य गेट आहे त्याच भागात विरोधकांसाठी होर्डिंग्स लावलेले आहे। विरोधकांनो मराठा आरक्षणाचे राजकारण करू नका, 60 वर्ष मराठांना आरक्षणापासून वंचित का ठेवलं त्याचा हिशेब द्या, अशा प्रकारचे हे होर्डिंग्स आहे आणि प्रत्येक होर्डिंग जे आहे ते विरोधकांना उद्देशून आहे। मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य अशा प्रकारच्या संघटनेकडून हे होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। हे विधानभवनाचं मुख्य गेट आहे आणि त्या गेटच्या अगदी शेजारी हे 3 बोलके होर्डिंग्स विरोधकांना उद्देशून लावण्यात आलेले आहे। पुढच्या आठवड्यामध्ये हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे, त्यापूर्वी विरोधकांसाठी लागलेले होर्डिंग्स अत्यंत बोलके आहे। हे होर्डिंग्स आपण बघू शकतो या ठिकाणी, विरोधकांना मराठा आरक्षणावर बोलायचं आहे तर 23 मार्च 1994 बोला, अशा प्रकारचं हे होर्डिंग्स या ठिकाणी लागलेलं आहे। तिसरं होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी लागलेलं आहे, हे बघा, तेही होर्डिंग्स मराठा युवा सेनेकडनं लागलेलं आहे आणि विरोधकांना उद्देशून लागलेलं आहे। विरोधकांनो गेली 60 वर्ष मराठा तरुणांच्या पिढ्या बर्बाद करून आता खोटा कळवळा दाखवू नका, अशा प्रकारचं ते होर्डिंग्स आहे। आणि हे सगळे होर्डिंग्स विधानभवनाच्या अगदी मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावलेले आहे, जेणेकरून सगळे आमदार मंत्री इथनं जातात त्यांचं लक्ष जे आहे ते त्या होर्डिंग्सकडे वेधलं जाईल। आणि सगळे 3ही होर्डिंग जे आहे ते आरक्षणाची मागणी करणारे आहे आणि विरोधकांना आवाहन करणारे आहे की आव आणू नका मराठा आरक्षणाबाबत, 60 वर्ष झाले मराठा तरुणांच्या पिढ्या बर्बाद झालेल्या आहे, अशा प्रकारचे होर्डिंग्स मराठा आरक्षणाची मागणी करणारे विधानभवनाच्या गेटवर लागलेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामचा, गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।